नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग, रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष कला म्हणजेच BA मराठी या वर्गासाठी जे स्पेशल म्हणून पेपर ठेवलेले आहेत त्यामधल्या पेपर क्रमांक 4 म्हणजेच भाषा विज्ञान या पेपरचा शीर्षकाचा आपण परिचय करून घेतलेला आहे। आता या तासाला आपण या भाषा विज्ञानाचा म्हणजेच काल जे आपण बघितलं की भाषा विज्ञान म्हणजे काय, भाषा विज्ञान कशा कशाचा अभ्यास करतं, तर आपण काल हे समजून घेतलेलं आहे की भाषा विज्ञान हे भाषेचा अभ्यास करणारं विज्ञान आहे, भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारं हे क्षेत्र आहे, हे भाषाशास्त्र आहे। मग तुमच्या मनामध्ये नक्कीच काल असा प्रश्न उपस्थित झाला असेल किंवा व्हायला हरकत नाही की आम्हाला तर भाषा बोलता येते, आम्हाला तर भाषा लिहिता येते, मग कशासाठी या भाषेचा आणखीन अभ्यास करायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, या भाषेचा अभ्यास का करायचा म्हणजेच भाषाशास्त्र, भाषा विज्ञान आपण का शिकायचं, का जाणून घ्यायचं, याचा आज आपण विचार करणार आहोत। हा विचार करताना मी एक प्रयोग तुम्हाला सुरुवातीलाच सांगते, थोडासा प्रयोग करून बघूया आपण की आज आपण बोलतो ते भाषेमध्ये, लिहितो ते भाषेमध्ये, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे, म्हणूनच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही लिहितो आम्ही बोलतो तर मग भाषेचा अभ्यास कशासाठी करायचा। परंतु मी असं म्हणेन की असा प्रयोग करा की तुम्ही जे काही आज बोलत आहात ते मराठीमध्ये न बोलता इंग्रजीमध्ये तर बोलाच, परंतु त्याचबरोबर तुम्हाला स्वप्न इंग्रजीमध्ये पडलं पाहिजे, तुम्हाला लिहिता इंग्रजीमध्ये आलं पाहिजे आणि ते देखील योग्य तऱ्हेने आलं पाहिजे। मला वाटतं तुम्ही नक्कीच गोंधळात पडाल की मॅडम काय सांगताय काही कळत नाही, कारण आपण आपल्याला जी भाषा मातृभाषा म्हणून आपण सहजपणाने शिकलेलो आहोत त्याबद्दल आपल्याला फार काही अडचण येत नाही, त्याचा उच्चार आपण किती बरोबर करतो कितीचा चुकीचा करतो हेही बहुधा आपल्या लक्षात येत नाही। तेव्हा इंग्रजी ही तर दुसरी भाषा, त्यामुळे ती आपल्याला माहीत नसेल, ती आपल्याला शिकता आली नाही आणि योग्य तऱ्हेने आपल्याला शिकता आली नाही, तर आपल्याला मी आत्ता म्हटले तशा पद्धतीचे प्रयोग करता येणंच शक्य नाही। म्हणजेच काय, म्हणजेच आपल्याला भाषा येत असेल, ती बोलता येत असेल, ती लिहिता येत असेल, तरी ती योग्य तऱ्हेने आहे का ही आपल्याला कधी समजू शकतं? तर इथे मी फळ्यावर लिहिल्या पद्धतीप्रमाणे भाषेचा योग्य वापर आपल्याला करता येत असेल तर। मग आता योग्य वापर म्हणजे नेमकं काय? तर बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं मी तर बरोबरच बोललेलो आहे किंवा बोललेले आहे, म्हणजे काय, आपण म्हणतो पाणी, पण पाणी असं म्हणत असताना नेमकं आपण न नळाचा उच्चार केला की न बाणाचा उच्चार केला हे आपल्याला कळलेलं नसतं। लिहिताना देखील बऱ्याच वेळा असा गोंधळ होतो काहींचा, न नळाचा लिहायचा की न बाणाचा लिहायचा, मग न बाणाचाच का लिहायचा याचं उत्तर आपल्याला माहीत नसतं। तर मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला मिळतं ते या भाषेच्या अभ्यासामध्ये म्हणजेच भाषाशास्त्रामध्ये, कारण भाषाशास्त्र आपल्याला कोणता ध्वनी कसा उच्चारायचा त्यासाठी नेमक्या कोणत्या इंद्रियाचा किंवा कोणत्या अवयवाचा वापर करायचा, तो कसा वापर करायचा हे भाषा विज्ञान आपल्याला सांगत असतं किंवा भाषाशास्त्रातून आपल्याला ते कळत असतं। आणि म्हणूनच
आपली भाषा आपण जी बोलतो आहोत, जी वापरतो आहोत, जी लिहितो आहोत ती योग्य तऱ्हेने आहे की नाही ही आपल्याला या भाषाशास्त्रातून त्याच्या मागच्या म्हणजे त्याच्यामध्ये जे नियम आहे भाषेचे त्यामधून आपल्याला कळत जातं। बऱ्याच वेळा बघा की तुम्ही अनुभव घेत असाल तुमच्या शेजारी घरामध्ये जर कोणी लहान मुलं असतील तर या लहान मुलांना काही उच्चार करता येत नाही, मग विशेषतः र चा उच्चार लहान मुलांना पटकन करता येत नाही, किंवा आणखीन असे काही उच्चार असतील त्र असेल। आपल्यामध्ये सुद्धा बरेच लोक स्त्री स्त्री म्हणजे बघा मी इथे दोन शब्द लिहिते आहे की हा स्त्री म्हणजे आणि दुसरा हा स्त्री। एक पुरुषाच्या नावापुढे आपण वापरत असतो तो स्त्री, याच्यामध्ये श आणि र असे दोन ध्वनी आहेत। आणि वेलांटीचा विचार केला तर श र आणि ई असे तीन म्हणजे वर्ण आपण म्हणू यामध्ये आहेत। परंतु स्त्री म्हणजे ज्याला आपण महिला म्हणतो त्यांच्यासाठी आपण स्त्री असा शब्द वापरत असतो। मग उच्चार करताना बऱ्याच वेळा दोन्ही शब्दांचे उच्चार हे काही लोकांकडून सारखे केले जातात आणि त्यामुळे ते नेमके पुरुषाबद्दल बोलतात ते की महिलेबद्दल बोलतात ते हे ऐकणाऱ्याला बऱ्याच वेळा लवकर कळत नाही। म्हणजे इथे आपले उच्चार हे चुकलेले असतात, कारण इथे पुरुषाबद्दल आपण जे स्त्री म्हणतो आहे त्याच्यामध्ये श र ई अशा प्रकारचे वर्ण आपण वापरलेले आहे किंवा त्या वर्णांनी मिळून बनलेली रचना आपण वापरत असतो। तर स्त्री असं म्हणताना स त र ई असे चार वर्ण आपण वापरत असतो, पण आपल्याला हे माहीतच नसतं कारण आपण एवढा उलगडा कधी केलेला नसतो, आपण शिकलेलं नसतो। आणि मग अशाच पद्धतीने आपले उच्चार चुकत जातात, आपलं लिहिणंसुद्धा बऱ्याच वेळा यामुळे चुकत जातं। आणि आपल्याला हे ऐकून माहीत असेल की जसं दागिन्यांनी माणूस किंवा कुणाचंही व्यक्तिमत्व उठून दिसतं, शोभून दिसतं, सुंदर दिसतं, तसं आपली वाणी म्हणजेच आपलं बोलणं, त्यातले उच्चार, आपलं लेखन, त्यातले अक्षरांचं वळण हे एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाचे दागिने म्हटले जातात। ज्याचं अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे त्या माणसाला न बघतासुद्धा त्या अक्षरावरून आपण म्हणतो काय सुंदर अक्षर आहे, व्यक्ती खूप नेटनेटकी असली पाहिजे। एखाद्या व्यक्तीचं बोलणं ऐकलं नुसतं तरी आपण प्रभावित होतो, कारण त्या व्यक्तीचे उच्चार हे अतिशय योग्य असतात। आपण रविवार म्हणतो ते रविवार असं म्हणत असतात। असे अनेक शब्द आपल्याला उदाहरणार्थ घेता येतील, आपण आपल्या कामापुरते इथे एवढे शब्द घेतलेले आहेत। मला थोडक्यात यामधून हे सांगायचं आहे की भाषाशास्त्राचा अभ्यास, भाषाशास्त्र आपण का शिकायचं, भाषेचा अभ्यास का करायचा, तर याचं कारण म्हणजे हा भाषेचा आपण जो वापर करतो आहोत, जो उच्चार करतो आहोत, जो लेखन करतो आहोत ते आपण योग्य करतो आहोत की नाही हे आपल्याला कळावं। कारण आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शक आपली भाषा असते, आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब हे आपल्या भाषेमधून आपण कसं बोलतो कसं लिहितो यामधून देखील पडत असतं। आणि म्हणून एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करायचं असेल तर आपल्याला भाषेचा अभ्यास हा करणं आवश्यक आहे, भाषाशास्त्र शिकणं हे आपल्याला त्यासाठी गरजेचं आहे। नंतर आणखी कशासाठी आपण या भाषेचा अभ्यास करायचा, तर बघा की नवीन भाषा शिकण्यासाठी। नवीन भाषा शिकण्यासाठी म्हणजे काय, तर मानवी मुखावाटे ध्वनी कसे निर्माण होतात, त्या ध्वनींचा उच्चार नेमका कसा केला पाहिजे, म्हणजेच कोणत्या अवयवाचा त्यामध्ये
संबंध असतो, कोणत्या अवयवाला समाविष्ट करून घेता आलं पाहिजे त्या उच्चारामध्ये, हे आपल्याला भाषेच्या अभ्यासातून कळतं. आणि त्यामुळे आपल्याला नवीन भाषेमधले उच्चार, त्या भाषेमध्ये होणाऱ्या त्या ध्वनींच्या रचना, त्यामधून त्यांना मिळणारा अर्थ, अशा अनेक गोष्टी आपल्याला सहजपणाने शिकता येतात. तुम्ही इंग्रजीमध्ये फोनोटिक्स असा शब्द ऐकलेला वाचलेला असेल. तर हे फोनोटिक्स काय आहे? तर एक प्रकारे उच्चारशास्त्रच. कारण आपल्याला बऱ्याच वेळा आपण इंग्रजी भाषा शिकली असं आपण म्हणतो, फ्रेंच भाषेचा कोर्स मी केला असं आपण म्हणतो, मी जापानीज भाषेचा कोर्स केला असं आपण म्हणतो. परंतु खरोखरच आपण त्या भाषेचा वापर करताना योग्य तऱ्हेने करत असतो का? बऱ्याच वेळा मला वाटतं अयोग्य पद्धतीने आपल्याकडून वापर केला जातो. म्हणजेच काय? म्हणजेच आपण त्या भाषेचा नेमकेपणाने अभ्यास आपण केलेला नसतो, ती भाषा नेमकेपणाने आपण शिकलेली नसते. मग नेमकेपणाने भाषा शिकणं म्हणजे काय? एखाद्या भाषेचा असा योग्य वापर करता येणं म्हणजे काय? तर हे आपल्याला भाषाशास्त्रातून कळत असतं, हे आपल्याला भाषेच्या अभ्यासातून अवगत होत असतं. आणि म्हणूनच एखादी नवीन भाषा सहजतेने, पटकन आणि योग्य तऱ्हेने आपल्याला शिकायची असेल तर आपल्याला या भाषेचा अभ्यास भाषाशास्त्रातून आपल्याला म्हणजे केला पाहिजे. ही नवीन भाषा शिकणं किती गरजेचं आहे हे मी आज आपल्याला सांगण्याची गरज नाही. कारण आज आपण असं म्हणतो आहोत की आजचं युग हे कशाचं आहे, तर आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे. आजचं युग हे माहिती विस्फोटाचं युग आहे. आजचं युग हे डिजिटलायझेशनचं युग आहे. म्हणजे काय? तर या सगळ्या संज्ञा, हे सगळे शब्द खरं तर आपल्याला माहीत आहे. त्याचं स्पष्टीकरण सविस्तर देऊन आपला सर्वांचाच वेळ मी घालवू इच्छित नाही, परंतु मी एवढीच आठवण आपल्याला करून देते की आज जग ही एक बाजारपेठ बनल्याचं म्हटलं जातं. मग या बाजारपेठेमध्ये आपल्याला आपलं काय विकायचं असेल, या बाजारपेठेमध्ये आपल्याला या जगामध्ये काही स्थान मिळवायचं असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकून घेण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मग या वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी भाषाशास्त्र मदत करतं असं मला वाटतं. कारण मी आत्ताच सांगितलं की भाषा नुसती शिकणं म्हणजे नुसता शब्द संग्रह मिळवणं नाही. भाषा, एखादी भाषा शिकणं म्हणजे नुसतं जे त्या भाषेचं वळण माहीत करून घेणं नाही, तर ती भाषा कशी निर्माण झाली, त्या भाषेमध्ये वेगवेगळ्या रचना कशा निर्माण करता येऊ शकतात, त्यांचा उच्चार योग्य पद्धतीने कसा केला पाहिजे हे सुद्धा कळणं आहे. आणि म्हणून आपल्याला अशा वेगवेगळ्या भाषा जर शिकायच्या असतील तर आपल्याला हा भाषेचा अभ्यास हा सहाय्यभूत ठरतो. आणि या अभ्यासाच्याद्वारे एक प्रकारे आपल्याला जगाशी संपर्क ठेवता येतो, संपर्क करता येतो. मग वेगवेगळ्या देशांमध्ये आपण गेलो किंवा तिथलं आपल्याला काही मिळवायचं असेल तरीही आपल्याला ते या वेगवेगळ्या भाषांच्या माहितीने, अभ्यासाने आपल्याला ते शक्य होऊ शकतं. नंतर आणखीन कशासाठी आपण हे भाषेचा अभ्यास करायचा, तर तुम्हाला कुणाकडून तरी ऐकण्यातून किंवा कुठून तरी वाचण्यातून एक गोष्ट मला वाटतं नक्कीच माहीत असेल की आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते, ज्यांना आपण सुपरस्टार किंवा बिग बी असं आपण म्हणतो, असे अमिताभ बच्चन, या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आज आपल्याला जसा आदर वाटतो तसाच हेवासुद्धा वाटतो. सहज मित्रामित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये जेव्हा गप्पा होतात तेव्हा आपण सहज म्हणतो, बापरे बघा ना अमिताभ बच्चन 75 वर्ष वय ओलांडून गेले आणि तरीही काय जोमात काम करता ते, काय पैसे मिळवता ते. मित्रांनो,
हे आज आपण म्हणतो आणि आपल्याला त्यांचा हेवा वाटतो, त्यांचा अभिमानसुद्धा वाटतो. परंतु अमिताभ बच्चन हे इथपर्यंत एवढ्या यशाच्या शिखरापर्यंत जे गेले त्यामागचा इतिहास आपण कधी जाणून घेतो का, घेतला का? आणि म्हणूनच अमिताभ बच्चन यांच्या जीवनामधल्या सुरुवातीचा एक प्रसंग, त्याची आठवण मी मला तुम्हाला करून द्याविषयी वाटते. कारण मी आत्ताच म्हटलं की तुम्ही कुणाकडून कदाचित तो प्रसंग ऐकलेला असेल, कुठेतरी तुम्ही कदाचित तो तुमच्या वाचनामध्ये आलेलाही असेल. परंतु इथे मला हे यासाठी सांगायचं आहे कारण त्याचा आपल्या भाषेशी संबंध आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये जेव्हा कलकत्ता आकाशवाणी केंद्रामध्ये आपल्या आवाजाची, आपल्या बोलण्याची एक प्रकारे परीक्षा द्यायला गेले होते तेव्हा त्यांना तिथे नापास करण्यात आलं होतं. म्हणजे आज आपण जे पाहतो की आकाशवाणीवर मग सकाळी सकाळी आपण छान असा आवाज ऐकतो, अतिशय दमदार, गंभीर, अतिशय भारदस्त असं आपण ज्याला म्हणतो ते. मग बातम्या सुरू होतात आणि कुणीतरी असं म्हणतो हे आकाशवाणी मुंबई केंद्र आहे किंवा हे आकाशवाणी पुणे केंद्र आहे, मनोज क्षीरसागर आपणाला बातम्या देत आहे, किंवा मग स्वाती पाटणकर आपणाला बातम्या देत आहे. आता या पद्धतीचं हे निवेदन, या पद्धतीचं हे बातमी सादरीकरण करणारे हे जे लोक आहे, मग ते आकाशवाणीवर असेल किंवा दूरदर्शनवर असेल, ते जेव्हा या पद्धतीने बातम्या द्यायला लागतात, त्यांचा तो भारदस्त आवाज जेव्हा आपल्या कानी पडतो, तेव्हा असं निवेदन आपल्याला पण करता येईन का? आलं करता आपणही या टी व्हीच्या पडद्यावर अशा पद्धतीने बातम्या देताना जर जगाला दिसलो तर किती छान होईल असं आपल्याला सहज वाटून जातं. अमिताभ बच्चन असेच या आकाशवाणी केंद्रावर हे निवेदक म्हणून जे पद किंवा जे काम ते मिळण्यासाठीची जी परीक्षा होती ती देण्यासाठी गेले होते आणि त्यांना त्यावेळी तिथे नापास केलं गेलं. याचं कारण काय? तर याचं कारण म्हणजे त्यांच्याकडून, त्यांच्या आवाजामधून असणाऱ्या उणीवा असं सांगितलं जातं. आणि मग इथूनच पुढे अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजाचं, आपल्या उच्चाराचं, आपल्या आपण वापरत असलेल्या भाषेचं महत्त्व जाणलं आणि आज तोच आवाज संपूर्ण जगाचा प्रिय आवाज बनलेला आहे. यावरून तुमच्या हे लक्षात यायला हवं की आपल्याला देखील जर वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये अशा वेगवेगळ्या संधी मिळवायच्या असतील, आपल्याला देखील अशी वेगवेगळी कामं आपल्याला पाहिजे असं वाटत असेल, आपणही वृत्त संपादक व्हावं, आपणही वृत्त निवेदक व्हावं, आपणही एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग करणारे असे सूत्रसंचालक, निवेदक व्हावं असं आपल्याला जर वाटत असेल, तर पहिली अट विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, ती असते ती म्हणजे आपली भाषा शुद्ध, स्पष्ट, योग्य उच्चारणाची असली पाहिजे. आणि ही अशी भाषा आपली कशी बनवता येईल? आपण जे बोलतो आहोत ते योग्य तऱ्हेने बोलतो आहोत की नाही? आपल्याला योग्य तऱ्हेने बोलायचं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? कोणत्या अक्षराचा उच्चार आपण नेमका कसा केला पाहिजे? तो आपला कुठे चुकतो आहे? या विविध बाबींचं ज्ञान आपल्याला करून देतं ते म्हणजे भाषा विज्ञान. भाषा विज्ञानाद्वारे आपण हे सगळं समजून घेऊ शकतो, हे सगळं आत्मसात करू शकतो. तुम्ही हेही अनुभवलं असेल की लँग्वेज लॅब असतात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, विशेषतः आपल्याकडे आपलीच मराठी भाषा म्हणून थोडीशी दुर्लक्षित राहिल्यामुळे असेल,
अजून तरी फारशा महाविद्यालयांमधून मराठीचा लँग्वेज लॅब म्हणजेच काय की मराठीचा भाषा प्रयोग शाळा आपण म्हणू ह्या अस्तित्वात आलेल्या नाहीत. इंग्रजीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला जवळजवळ सर्वच महाविद्यालयांमधून ह्या अशा प्रयोगशाळा असलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग आपण मराठीचे विद्यार्थी उत्सुकतेने इंग्रजी विभागामध्ये जर कधी गेलो तर आपल्याला असं दिसतं की ते इंग्रजी विभागामधले मुलं हे कानामध्ये ते हेडफोन घालून आणि समोरच्या म्हणजे कॉम्प्युटरच्या किंवा त्या संगणकाच्या पडद्यावर काहीतरी पाहत असतात, आपल्याला काही कळत नाही. परंतु ते काय पाहत असतात? तर ते हेच पाहत असतात की आपण उच्चारतोय तो शब्द, ते व तो वर्ण, ते अक्षर हे योग्य तऱ्हेने उच्चारलं जात आहे की नाही. आपण जामीन म्हणतो आहे की आपण जामीन म्हणतो आहे, आपण चमचा म्हणतो आहे की आपण चमचा म्हणतो आहे, आपण पाणी म्हणतो आहे की आपण पाणी, मग मी सांगितल्याप्रमाणे न नळाचा की न वाहनाचा, आपण आता मी सांगितल्याप्रमाणे स्त्री म्हणतो आहे की स्त्री म्हणतो आहे, तर हे आपल्याला तिथे समजतं. म्हणजेच बघा की भाषेचं सुद्धा एक गणित असतं. मी अनेक वेळा साहित्य विचारामध्ये ते गणित उलगडून दाखवते. इथे आपण भाषा विज्ञान शिकत आहोत, तुम्ही साहित्य विचारामध्ये कदाचित ते शिकाल किंवा शिकलाय असाल. तर भाषेचं सुद्धा एक गणित असतं, ते जुळवावं लागतं. जसं एखादं गणित करताना आपली बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार योग्य यावा लागतो, म्हणजे त्याच्यामधले आकडेमोड जी आहे ती योग्य पद्धतीने व्हावी लागते, तर आपल्याला त्या गणिताचं उत्तर बरोबर येऊ शकतं, म्हणजे त्याला आपण गणित बरोबर सुटलं असं आपण म्हणतो. भाषेचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो असंच काहीसं गणित असतं. या गणितामध्ये जे काही त्या त्या भाषेमधले ज्याला आपण वर्ण म्हणतो, अक्षर म्हणतो, ज्याला आपण भाषाशास्त्रामध्ये स्वन म्हणतो, तर हे स्वन त्यांच्या रचना कराव्या लागतात, त्या रचना योग्य तऱ्हेने व्हाव्या लागतात, त्यांना जो काही परंपरेने अर्थ दिला गेलेला आहे किंवा नवीन अर्थ द्यायचा आहे तो योग्य तऱ्हेने तिथे जुळावा लागतो, रुळावा लागतो. आणि मग या पद्धतीने भाषा वाढत विकसित होत जाते आणि ती आपल्याला सर्वांनाच संपन्न करते. मग हे सगळं होण्यासाठी आपल्याला भाषेचा असा बारकाईने अभ्यास माहीत असणं आवश्यक ठरतं. आणि म्हणून म्हणजे प्रसार माध्यमांतल्या वेगवेगळ्या संधी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर आपल्याला या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, भाषेच्या मधले हे बारकावे आपल्याला कळाले पाहिजे. नंतर आणखी कशासाठी आपण भाषेचा अभ्यास करायचा, तर मी शेवटचा एक मुद्दा इथे लिहिलेला आहे बघा की भाषा ही काय आहे. तर जसं व्यक्तीला संपन्न करणारी आहे तशीच संस्कृतीला, देशाला संपन्न करणारी आहे. मग आपली भाषा, आज आपण बघतो आहोत की मराठी भाषेबद्दल आपण आज एक लढाई करतो आहोत, लढाई लढतो आहोत. कोणती? तर आपण मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणून आपल्याला हे निश्चितच माहीत असलं पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आमच्या मराठीला, याच्यासाठी आपण आज एक लढाई लढतो आहोत. आज आह साळुंके, रंगनाथ पठारे किंवा आणखी हरी नरके, तर या लोकांसह आणखीन काही लोकांची समिती करण्यात आलेली आहे आपल्या राज्य शासनाकडून. आणि ही समिती या आपल्या मराठीच्या इतिहासाचा शोध घेते आहे. त्यांचा तो शोध माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण देखील झालेला आहे, कारण त्यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला सुद्धा आहे. मग हा प्रस्ताव करताना सगळ्या पुराव्यांनिशी तो प्रस्ताव करावा लागतो.
म्हणजेच एखादी भाषा अभिजात कधी ठरवली जाते? अभिजात म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन, स्थूल स्वरूपात मी असं म्हणेन की एखाद्या भाषेला श्रेष्ठत्वाचा दर्जा मिळणं, एखाद्या भाषेला जुनी दीर्घ परंपरा असण्याचा दर्जा मिळणं, एखाद्या भाषेला सन्मान मिळणं म्हणजे तिला अभिजात ठरवलं जाणं. मग आपल्या मराठी भाषेला असा सन्मान मिळावा, आपल्या मराठी भाषेला असा अभिजाततेचा दर्जा मिळावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. आणि या इच्छेखातर हा भाषेचा इतिहास आपण शोधलेला आहे. मग याच पद्धतीने आपली भाषा, म्हणजे कुणाची भाषा असो, ती भाषा अभिजात आहे की नाही, अभिजात असेल तर ती नेमकी कधीपासून निर्माण झाली, म्हणजे भाषेचा इतिहास काय, या भाषेला आणखीन पुढे चांगल्या पद्धतीने न्यायचं असेल, तिचा विकास करायचा असेल, आमच्या या भाषेची आणि तिच्याद्वारे अस्तित्वात आलेल्या समाजाच्या संस्कृतीची ओळख ही संपूर्ण जगाला व्हावी, नुसती व्हावीच नाही तर ती संपूर्ण जगाला आपलीशी वाटावी, संपूर्ण जगाला तिच्याबद्दल अभिमान वाटावा, हेवा वाटावा, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला भाषेचा अभ्यास करणं अपरिहार्य ठरतं. कारण या भाषेमधूनच आपलं सगळं जे काही द्रव्य आपण म्हणू, सगळा आपला जो काही सांस्कृतिक ठेवा आपण म्हणू, तो अवतरलेला आपल्याला दिसतो. मग हा ठेवा आपल्याला जाणून घ्यायचा असेल, या ठेव्याच्या बद्दलचा आपल्याला इतिहास तपासायचा असेल, तर आपल्याला भाषेचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करत जाणं हे आवश्यक ठरतं. आणि म्हणूनच भाषा अभ्यास हा अशा विविध कारणांसाठी आवश्यक आहेत, हेच भाषा विज्ञानाचं महत्त्वही मी म्हणेल की भाषा विज्ञान का महत्त्वाचं आहे, तर या एवढ्या गोष्टी ह्या त्यामध्ये आपल्याला साधता येतात आणि म्हणून भाषा विज्ञान हे महत्त्वाचं आहे. भाषेचा अभ्यास का करायचा, तर परत एकदा मी उजळणी करते की भाषेच्या अभ्यासाची काय आवश्यकता आहे, का करायचा भाषेचा अभ्यास. तर भाषेचा आपण वापर करतो आहोतच, पण तो वापर योग्य तऱ्हेने करतो आहोत की नाही, तो वापर आपण उच्चार योग्य करतो आहोत की नाही, आपण योग्य ठिकाणी योग्य त्या पद्धतीने आपण वापर करतो आहोत की नाही हे आपल्याला कळण्यासाठी, म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचं समोरच्यावर योग्य अशा प्रकारचं प्रतिबिंब पाडण्यासाठी किंवा आपली एक अशी चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी आपण भाषेचा योग्य वापर म्हणजे करायचा असतो. आणि हा वापर आपला योग्य की अयोग्य, कुठे आपण चुकतो कुठे नाही, हे सांगण्याचं, हे समजावून देण्याचं एक प्रकारे काम हे भाषाशास्त्र करत असतं. आणि म्हणून आपल्या भाषेच्या योग्य वापरासाठी आपल्याला भाषा विज्ञान शिकणं हे आवश्यक आहे, भाषेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. नंतर दुसरं, नवीन भाषा शिकण्यासाठी सुद्धा आपल्याला भाषेचा अभ्यास हा सहाय्यभूत होत असतो, मदत करत असतो. तिसरं म्हणजे जगाशी संपर्क करण्यासाठी हा भाषेचा अभ्यास आपल्याला उपयोगी ठरतो. चार, प्रसारमाध्यमातल्या ज्या मी आत्ता म्हटल्याप्रमाणे निवेदक असेल, वृत्तसंपादक असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अँकरिंग म्हणजे निवेदन करणारं असेल, हे सगळं किंवा एखादा म्हणजे अभिनय आणि त्याच्यामधला संवाद उच्चारणं, तर हे असेल, हे वेगवेगळं प्रसारमाध्यमातलं हे वेगवेगळं कार्य, प्रसारमाध्यमातलं हे वेगवेगळ्या संधी ह्या आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर आपल्याला भाषेचा अभ्यास हा मदतीला म्हणजे घ्यावा लागतो किंवा मदत त्याची आपल्याला मदत होऊ शकते. आणि शेवटचं मी सांगितलं की आपली भाषा ही अभिजात बनवायची असेल, आपली भाषा अभिजात आहे हे सिद्ध करायचं असेल, आपली भाषा आता पुढे पुढच्या पिढ्यांसाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला न्यायची असेल, म्हणजेच भाषेचं संवर्धन, भाषेचा विकास आपल्याला करायचा असेल, तर आपल्याला ह्या भाषेच्या अभ्यासाची गरज असते, अभ्यास करणं आपल्याला आवश्यक ठरतं. हा सगळा या पद्धतीचा अभ्यास हा आधुनिक भाषाविज्ञानामध्ये केला जातो. आता आधुनिक भाषाविज्ञान आणि परंपरागत भाषाविज्ञान याबद्दलही खरं तर मी काल बोललेले आहे, आज परत एकदा थोडंसं अधिक त्यामध्ये सांगते.
की काल मी असा उच्चार केलेला होता, उल्लेख केलेला होता की जगामध्ये भाषेचा अभ्यास भाषा निर्माण झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये सुरू झालेला असावा। कारण ग्रीक, लॅटिन किंवा भारत या सगळ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये हा भाषेचा अभ्यास आपल्याला झालेला पाहायला मिळतो। परंतु तरी मी असं म्हटलं की 17व्या-18व्या शतकानंतर जगामध्ये जो भाषेचा अभ्यास होऊ लागला त्याला आधुनिक भाषा विज्ञान असं म्हटलं गेलं। मग मी असं का म्हटलं तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करते की भाषेचा अभ्यास हा वेगवेगळ्या देशांमध्ये होत असला तरी तो अभ्यास काहीसा परंपरागत पद्धतीचा अभ्यास होता। म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण व्याकरण म्हणतो त्या व्याकरणाच्या अंगाने होणारा अभ्यास होता। व्याकरणाच्या अंगाने म्हणजे काय की भाषे म्हणजे एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, त्या शब्दाची जात कोणती, जसे आपण व्याकरणामध्ये शब्दाच्या 8 जाती आपण शिकतो तर अशा पद्धतीचा। परंतु एखादा शब्द निर्माण होतो, माणूस बोलतो म्हणजे नेमकं काय, तो शब्द माणसाच्या मुखातून कसा निर्माण होतो, तो निर्माण होताना कोणकोणती इंद्रिय मुखामधले कोणकोणती इंद्रिय म्हणजे दात टाळ दात हिरड्या ज्याला आपण म्हणतो म्हणजे दाताचं मूळ दंतमूळ जीभ टाळू जिभेमध्ये सुद्धा जिभेचं अग्रटोक मध्यटोक मध्यभाग पश्चभाग पडजीभ आपली स्वरतंत्री किंवा ज्याला आपण कंठ म्हणतो ते आपलं फुफ्फुस हे सगळे अवयव काय काम करत असतात हे व्याकरणामध्ये आपल्याला सहजासहजी कळत नाही किंवा व्याकरणामध्ये हे दाखवलं जात नाही। आणि म्हणून व्याकरण हे भाषेचं अभ्यासाचं एक अंग किंवा ती एक बाजू झाली। परंतु अशा भाषेच्या अनेक बाजू आहे। जसं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे भाषेची निर्मिती म्हणजे निर्मिती कुठून होते, कशी होते, तिच्यामध्ये कोणकोणती अवयव काम करतात, तर हे या भाषेची निर्मिती। मग या भाषेच्या निर्मितीनंतर म्हणजेच आपण भाषेच्या म्हणजे आपण मुखाच्या वाटे जे ध्वनी उच्चारतो जे हा हा हो किंवा आणखीन काय काय, तर अशा प्रकारचे हे ध्वनी हे नेमके भाषेमध्ये कसे वापरले जातात, कोणते ध्वनी वापरले जातात, कोणते ध्वनी वापरले जात नाही, मग कोणत्या ध्वनींना आपण स्वन म्हणतो म्हणजे त्यांना आपण वर्णाच्या जागी बसवतो अक्षरांच्या जागी बसवतो आणि मग त्याच्यामधून आपण वेगवेगळ्या रचना करतो, त्या रचना कशा बनतात, त्या रचनांना अर्थ कसा प्राप्त होतो, त्या रचना आणि त्यांचा अर्थसुद्धा कालांतराने काही काळाने कसा बदलत जातो, या बदलामागे काही नियम असतात का, म्हणजे ज्याला भाषिक परिवर्तन आपण म्हणतो अर्थ परिवर्तन ध्वनी परिवर्तन, तर हे कोणत्याही भाषेमध्ये होत असतं का, सगळ्याच भाषेमध्ये असं परिवर्तन होतं का, म्हणजे थोडक्यात सगळ्याच भाषा बदलतात का काळानुसार, आणि मग बदलत असतील तर त्याच्यामागे काही नियम आहेत का। मग हे नियम जर आपण समजून घेतले तर एखादी भाषा बदलण्यापासून आपल्याला थांबवता येईल का, किंवा आपल्याला बदलवायची असेल ज्या पद्धतीने बदलवायची ज्या दिशेने बदलवायची त्या दिशेने आपल्याला ती बदलवता येईल का। एखादी भाषा नाहीशी झाली असेल, कारण आज आपण बघतो की असं म्हटलं जातं की जगामध्ये 7000 भाषा किंवा बोली आहेत वापरल्या जातात आहेत असं म्हणणं आज चुकीचं ठरेल। कारण यामधल्या बऱ्याचशा भाषा म्हणजेच माणूस जे बोलतो त्या बोली नाहीशा झालेल्या आहेत। तुम्हाला गणेश देवी हे नाव माहीत असेल तर तुम्हाला या भाषेचा किती मोठा अभ्यास आपल्या म्हणजे देशामध्ये चाललेला आहे हे तुमच्या लक्षात येईल। गणेश देवींनी हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे, त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या भारतामधल्या अनेक बोली आज नाहीशा होत आहे ऱ्हास पावत आहे। मग या बोली ऱ्हास पावणं म्हणजे एक प्रकारे तो समाज ऱ्हास पावणं ती संस्कृती नाशाला जाणं। कुसुमाग्रजांच्या ओळी तुम्हाला आठवत असतील, स्वातंत्र्य देवतेची विनवणी करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे। म्हणजे एखादी भाषा जेव्हा मरते
एखादी भाषा जेव्हा नाहीशी होते तेव्हा त्या भाषेबरोबर तो समाज ती संस्कृतीसुद्धा नाहीशी होत असते. आणि हे होणं हे मानवी विकासाच्या मानवी प्रगतीच्या दृष्टीने काही योग्य नाही. आणि मग म्हणून हे गणेश देवींना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या बोली वाचविण्याचा एक उपक्रम हाती घेतला आणि त्यासाठी भाषेचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणारं असं ते केंद्र सुरू केलं. तर थोडक्यात मला हे सांगायचंय की भाषा विज्ञान हे असं वेगवेगळ्या बाजूंनी भाषेचा अभ्यास करणारं, ऱ्हास झालेल्या भाषेचं सुद्धा पुनरुज्जीवन कसं करता येईल या पद्धतीचा प्रयत्न करणारं, भाषा आपली पुढे ऱ्हास पाहू नये, नाहीशी होऊ नये म्हणून आपल्याला आजच काय करता येईल याबद्दल एक प्रकारे सावधानतेची दिशा दाखवणारं, असं वेगवेगळ्या अंगाने काम करणारं हे भाषा विज्ञान आहे. जुन्या भाषा विज्ञानामध्ये म्हणजेच ज्याला आपण परंपरागत भाषा विज्ञान म्हटलं त्याच्यामध्ये इतक्या विविध बाजूंनी आणि इतक्या सखोलपणाने भाषेचा अभ्यास झालेला दिसत नाही आणि म्हणूनच त्याला परंपरागत भाषा विज्ञान किंवा व्याकरणिक भाषा विज्ञान किंवा व्याकरण असं म्हटलेलं आहे. परंतु 17व्या 18व्या शतकानंतर जगामध्ये हा असा वेगळ्या पद्धतीने अधिक सखोल पद्धतीने भाषेच्या वेगवेगळ्या अंगाने भाषेच्या वेगवेगळ्या बाजूंनी विचार करणारा हा अभ्यास सुरू झाला आणि म्हणून या अभ्यासाला किंवा या विज्ञानाला आपण आधुनिक भाषा विज्ञान असं म्हटलेलं आहे. या आधुनिक भाषा विज्ञानाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती किंवा वेगवेगळे विभाग आहे की जे मी काल सांगितलेले आहे. त्यामधला एक विभाग आहे तो म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञान. या वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा शोध म्हणू आपण किंवा या ही वर्णनात्मक भाषा विज्ञान पद्धती ही शोधून काढली ती 20व्या शतकामध्ये एका युरोपियन भाषाशास्त्रज्ञाने, त्याचं नाव फर्निनांद द ससूर. या भाषाशास्त्रज्ञाने असं दाखवून दिलं की भाषेचा इतिहासच फक्त अभ्यासला पाहिजे असं नाही, किंवा एखाद्या भाषेचा एका काळामधलं स्थिर रूप डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्या भाषेचा अभ्यास करता येतो आणि तो अधिक उपयोगी असतो. सगळ्याच भाषा परिवर्तनशील असतात, काळानुरूप बदलणाऱ्या असतात, त्याचा अभ्यास ऐतिहासिक भाषा विज्ञान करतं किंवा करत होतं. फर्निनांद ससूर हा देखील ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा अतिशय गाढा अभ्यासक होता, पण गाढा अभ्यासक असल्यामुळेच त्याला हे लक्षात येत गेलं काय तर ऐतिहासिक भाषा विज्ञान भाषेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसं नाही, म्हणजेच त्याच्यामध्ये काही उणीवा आहेत, त्याच्यामध्ये काही कमी आहे, मग याच्यासाठी नवीन पद्धत शोधली पाहिजे आणि त्या पद्धतीने भाषेचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्याने वर्णनात्मक भाषा विज्ञान ही पद्धती शोधून काढली आणि या पद्धतीने आपल्याला हा भाषेचा अभ्यास ठेवला. म्हणजे थोडक्यात वर्णनात्मक पद्धती म्हणजे काय, तर भाषा आपल्या समोर एखादी भाषा जी आहे ती भाषा कशी आहे तिचं वस्तुनिष्ठ वर्णन करणं, म्हणजे ती दिसते म्हणजे आहे कशी, तिच्यामध्ये जे काही शब्द आहेत ते कुठून तयार होतात, कसे उच्चारले जातात, त्यामध्ये कोणकोणते अवयव म्हणजे कशा पद्धतीने उचलले जातात किंवा काम करतात, तर या पद्धतीने भाषेचं वस्तुनिष्ठ वर्णन किंवा वस्तुनिष्ठ अभ्यास करणारी जी काही पद्धती ती म्हणजे एककालिक किंवा वर्णनात्मक भाषा विज्ञान पद्धती. आणि ही पद्धती शोधून भाषेचा अतिशय उपयोगी असा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ म्हणून फर्निनांद ससूर याला या वर्णनात्मक किंवा एककालिक भाषा अभ्यास पद्धतीचा जनक म्हटलं जातं. अशा या फर्निनांद ससूरने आपल्यासाठी करून ठेवलेल्या वर्णनात्मक भाषा विज्ञान पद्धतीच्या आधारे आपल्याला भाषेचा अभ्यास करायचा आहे, तो या सत्रामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून काल मी भाषा विज्ञानाच्या जोडीने कंसामध्ये वर्णनात्मक असा शब्द लिहिलेला होता. या वर्णनात्मक पद्धतीने आपण गेलो की भाषेचं स्वरूप आपल्याला कळतं, भाषेची लक्षणं आपल्याला कळतात, अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. तर इथून पुढच्या भागांमध्ये आपण त्या समजून घेण्याचा, आपण त्या जाणून घेण्याचा, शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या पुरतं आपण
फक्त एवढ्याच घटकापुरतं थांबू. आज आपण फक्त एवढेच घटक पाहिलेले आहे की आपल्याला भाषेचा अभ्यास का आणि कशासाठी करायचा, काय महत्त्व आहे आपल्याला भाषेचा अभ्यास करण्याचं, भाषेचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं का कसं आहे, आणि वर्णनात्मक भाषा विज्ञान किंवा आधुनिक भाषा विज्ञान म्हणजे काय, त्याच्यामधलं वर्णनात्मक भाषा विज्ञान पद्धती ही नेमकी कोणी शोधली आणि ती म्हणजे नेमकं काय आहे, तर एवढ्या मुद्द्यांचा आपण आज विचार केलेला आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणा सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते.